विद्यार्थी मित्रों, आज आपण मॅट्रायसेस ह्या चॅप्टरमधला एक्सरसाइज 2.1 पाहणार आहोत. पाहूया ह्यामध्ये कशावरती हा एक्सरसाइज आहे. तर मी आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे की यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन जे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन जे आहेत, रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, एकूण तीन प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन्स असतात आणि तीन प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन कशा पद्धतीने अप्लाय केले जातात ते आपण काही एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले आहेत पाठीमागच्या लेक्चरला. आणि अतिशय इंटरेस्टिंग असे हे ट्रान्सफॉर्मेशन असतात. रोवरती अप्लाय केले तर त्याला एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, आणि जर ते ट्रान्सफॉर्मेशन कॉलमवरती अप्लाय केले तर त्याला एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतो. करेक्ट, ओके. आता यामध्ये एक्सरसाइज 2.1 हा जो एक्सरसाइज आहे तो स्पेशली आपला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनवरतीच आहे. मग काय रो ट्रान्सफॉर्मेशन असतील किंवा काही ट्रान्सफॉर्मेशन्स कॉलमवरती असतील, ठीक आहे. तर आपल्याला हे ट्रान्सफॉर्मेशन्स पुढं इन्वर्स काढायचे एक मेथड आहे. ते त्या दोन टाईपचे मेथड्स असतात. त्यामध्ये पहिली मेथड आहे ती एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आहे. तिथे हे ॲप्लिकेशन आपल्याला फार उपयोगी पडतं, ठीक आहे. पाहूया आता आपण एक्सरसाइज 2.1 त्यामधला क्वेश्चन काय. पहा, अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस अँड इन दिस एक्झाम्पल्स देअर आर टू सब एक्झाम्पल्स आर गिवन. फर्स्ट वन इज ए इज गिवन 10-13 अँड हिअर ट्रान्सफॉर्मेशन इज गिवन हिअर R1 ∩ R2. ओके, ट्रान्सफॉर्मेशन कशा पद्धतीनं रिप्रेझेंट केली जातात वगैरे आपल्याला माहिती आहे. आणि तसं आपण त्या ठिकाणी त्याचं आता सोल्युशन फाइंड आउट करूया. दुसरं एक्झाम्पल दिले, बी इज इक्वल टू दुसरा एक मॅट्रिक्स इथं दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं त्याचं सोल्युशन आपण फाइंड आउट करूया. ओके, चला स्टार्ट करूया. सोल्युशनमध्ये काय दिले पहा, वी हॅव गिवन हिअर, वी राईट हिअर, वी हॅव गिवन अगदी सिम्पल ट्रान्सफॉर्मेशन 1 by 1 आपण दिलेलं आहे. सिम्पल स्टेप्स असतात. आपल्याला माहिती आहे आपण सोप्याकडनं थोडंसं अवघडकडे जात असतो आणि त्यानुसार आपण हे एक्झाम्पल्स सॉल्व करायचं. अगदी स्टार्टला सिम्पल एक्झाम्पल दिलेलं आहे. ए हा दिलेला मॅट्रिक्स आहे आणि इथं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला सांगितलं की R1 ∩ R2. ओके, तुम्हाला आता सिम्बॉल्स माहीत झाले. मध्ये जर असा डबल ॲरो जर दिला असेल तर ते इंटरचेंजसाठी असतं. आणि हेच R1 ∩ R2 असं जरी लिहिलं तरी ते चालतं. कॅपिटल R डिनोट्स रो आणि R1 मीन्स फर्स्ट रो आणि R2 मीन्स सेकंड रो. तर R1 आणि R2 मध्ये आपल्याला आदला बदल करायचे. तर जो नवीन मॅट्रिक्स आपल्याला मिळतो तो आपण ए इक्वल टू म्हणूया किंवा असं जरी लिहिलं तरी चालेल. ए इक्विवॅलंट टू, आता चेंज करू आपण इथं काय होणार आहे ट्रान्सफॉर्मेशन, -1, 3 आणि म्हणजे पहिला आणि दुसऱ्या रोच्या आदला बदल. पहिला रो जो आहे तो दुसऱ्या ठिकाणी, दुसरा रो आहे तो पहिल्या ठिकाणी जातो. कारण आपल्याला माहिती आहे की जी हॉरिझॉन्टल लाईन असते त्याला म्हणजे रो म्हणतो आपण. व्हर्टिकल लाईनला कॉलम म्हणतो. हा फर्स्ट रो आणि हा सेकंड रो. ओके, तसंच हा सेकंड फर्स्ट कॉलम आणि हा सेकंड कॉलम. तर या पद्धतीनं R1 आणि R2 ची आदला बदल करायचे. म्हणजे -1, 3 हा फर्स्ट रोला आणलं आणि 1, 0 हा सेकंड रोला. तर या पद्धतीनं आपल्याला तो नवीन जो मॅट्रिक्स आहे तो असा मिळाला, ठीक आहे. आता सेकंड एक्झाम्पल काय दिले पाहूया. सेकंडमध्ये सुद्धा कसं, वी हॅव गिवन हिअर काय दिले पहा, बी इज इक्वल टू मॅट्रिक्स 1-1, 3, 2, 5, 4. 2, 5, 4 हा मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे. ओके, आणि ट्रान्सफॉर्मेशन काय करायला सांगितलं आहे, R1 ∩ R2 हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करायचं आहे. ह्यात चेंज जो होत असतो, बदल जो करायचा असतो, तो सुरुवातीला जो इतर रो दिलेला असतो त्यामध्ये बदल होत असतो. आणि तो काय बदल करायचा आहे तर तो पुढे सांगितलेला असतो की R1 ∩ R2 चे एलिमेंट वजा करा, करस्पॉन्डिंग एलिमेंट वजा करायचे. म्हणजे चेंज जो होतो तो कशामध्ये होतो, तर फर्स्ट रोमध्ये होतो. अँड देअरफोर सेकंड रो ॲज इट इज, देअरफोर वी राईट फर्स्टली 2, 5, 4 हा जो रो आहे सेकंड रो तो आहे असाच आपण ठेवूया. आणि फर्स्ट रोमध्ये काय बदल करायला सांगितलं तो आपण करूया. R1 ∩ R2 म्हणजे R1 चे एलिमेंटमधून R2 चे करस्पॉन्डिंग एलिमेंट वजा करायचे. म्हणजे त्याच कॉलममधलं, म्हणजे इथं काय येईल पहा, 1-2, त्यानंतर दुसऱ्या एलिमेंटला -1, -5 आणि थर्ड एलिमेंटला 3-4. ओके, 3-4 अँड देअर फोर वी गेट द रिक्वायर्ड आन्सर इज बी इक्विवॅलन्स टू, वी कॅन राईट हिअर -1, -1, -5, -6, 3-4 is 1. सिमिलरली हिअर 2, 5, 4 ॲज इट इज अँड देअर फोर वी गेट दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. ओके, तर या पद्धतीने आपल्याला हे ट्रान्सफॉर्मेशन करता आले पाहिजेत. आणि अतिशय महत्त्वाचं आहे कारण याच्यावरती इन्व्हर्सची एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे. ओके, समजलं, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे पाहूया. आपण दोन एक्झाम्पल झाले, तिसरं एक्झाम्पल काय पाहायचं.
पहा इथं काय दिलेलं आहे, ए इज इक्वल टू मॅट्रिक्स दिला आहे 5 4 1 3, बी दुसरा एक मॅट्रिक्स दिला आहे, आणि व्हॉट डू वी ऑब्झर्व, आपल्याला काय ऑब्झर्वेशन काय येईल, ए आणि बीचे ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर काय दिसेल हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे. चला तर आपण सोल्युशन पाहूया कशा पद्धतीने हे सॉल्व करायचं आहे. सोल्युशनमध्ये इथं आपण लिहू शकतो वी हॅव गिवन, ए दिलेला आहे ए मॅट्रिक्स, ए इज गिवन, ए इज इक्वल टू 5 4 1 3, ओके. आणि ट्रान्सफॉर्मेशन काय करायचं सांगितलं इथं, सी वन इंटरचेंज सी टू, सी वन आणि सी टूची फक्त अदलाबदल करायची, आणि त्यामुळे जो नवीन मॅट्रिक्स मिळाला तो कशा पद्धतीने आपण लिहिता येईल, कॉलम वन आणि कॉलम टू, सी डिनोट्स कॅपिटल सी डिनोट्स कॉलम, अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर सी वन इंटरचेंज सी टू, म्हणजे सी वन आणि सी टू म्हणजे व्हर्टिकल लाईन जे असतात, उभ्या लाईन्स असतात, त्याला आपण कॉलम म्हणतो. त्यामुळे त्याची अदलाबदल करायची, जो दुसरा कॉलम आहे तो पहिल्या ठिकाणी घ्यायचा आणि जो पहिला कॉलम आहे तो दुसऱ्या ठिकाणी. तर अशा पद्धतीने आपल्याला ए हा मॅट्रिक्स मिळाला 4 5 1 3, झालं हे ट्रान्सफॉर्मेशन. अजून आपल्याला काय दिले पाहिजे तर पुढं, अगेन वी हॅव गिवन बी इज इक्वल टू, बी हा मॅट्रिक्स काय दिलेला आहे 3 1 4 5 3 1 4 5, आणि यामध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन काय सांगितलं आहे, आर वन इंटरचेंज आर टू, आर वन आणि आर टूची अदलाबदल करा, अँड देअरफॉर वी गेट द न्यू मॅट्रिक्स इज येस. आता इथं रो ची अदलाबदल करायची, म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन्स असतात त्याला रो म्हणतो आपण, जो पहिला रो आहे तो दुसऱ्या ठिकाणी घ्यायचा, जो दुसरा आहे तो पहिल्या ठिकाणी घ्यायचा, आणि अशा पद्धतीनं ते इंटरचेंजचं ट्रान्सफॉर्मेशन आपण केलेलं आहे. आता सांगितले पुढं काय आपल्याला एक्झाम्पलमध्ये, व्हॉट डू वी ऑब्झर्व, आपल्याला काय दिसते, तर ए आणि बी हे दोन्ही मॅट्रिक्स आपण जर ऑब्झर्व केले तर असं लक्षात येते की ए आणि बी हे नवीन जे मॅट्रिक्स मिळालेले आहेत ते दोन्ही मॅट्रिक्स हे इक्वल आहेत, अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर द लास्ट सेंटेन्स इज वी ऑब्झर्व दॅट बोथ मॅट्रायसेस आर इक्वल आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन, बोथ मॅट्रायसेस आर इक्वल. तर या पद्धतीने आपण ते लिहू शकतो आणि हे सोल्युशन झालं. अंडरस्टँड? ओके, गुड, राईट डाऊन दिस. नाव टेक नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज फोर्थ एक्झाम्पल. हिअर इज गिवन ए इज इक्वल टू 1 2 -1 0 1 3, ट्रान्सफॉर्मेशन इज गिवन हिअर ट्वाईस सी टू. सिमिलरली बी इज गिवन सेकंड मॅट्रिक्स अँड देअर इज ऑल्सो ट्रान्सफॉर्मेशन. फाईंड द ॲडिशन ऑफ द न्यू मॅट्रायसेस, आणि त्या दोन मॅट्रिक्सचे आपल्याला ॲडिशन करायचे आहे. ओके, लक्षात आलं, ठीक आहे. चला आपण सोल्युशन पाहूया कशा पद्धतीने सॉल्व करता येईल. वी हॅव गिवन ए इज इक्वल टू ए मॅट्रिक्स लिहा, काय दिलं आहे पहा, 1 2 -1 0 1 आणि 3, ओके. आणि इथं ट्रान्सफॉर्मेशन दिलेलं आहे ट्वाईस सी टू, अँड देअर फोर ट्वाईस सी टूचा अर्थ काय की सेकंड कॉलमला फक्त 2 ने मल्टिप्लाय करा, अँड देअर फोर वी गेट ए, म्हणजे फक्त कॉलम, पहिला कॉलममध्ये बदल होईल का नाही आहे असाच राहील, सेकंड कॉलमला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे इथं काय होईल 2 2 जर 4, आणि 1 ला मल्टिप्लाय केल्यावरती काय होईल 2 1 जर 2, थर्ड कॉलम काय राहील आहे असाच राहील. झालं हे पहिल्या मॅट्रिक्सवरती ट्रान्सफॉर्मेशन केलं. अजून काय सांगितले आपल्याला, अगेन बी हा मॅट्रिक्स एक दिलेला आहे, बी इज इक्वल टू मॅट्रिक्स काय आहे पहा 1 0 2 2 4 5, ओके, ठीक आहे. आणि ट्रान्सफॉर्मेशन काय सांगितलेलं आहे, -3 × R1, अँड देअर फोर बी इक्वल टू, आता फर्स्ट रोला -3 ने मल्टिप्लाय करायचं आहे ना. तीन प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन असतात, पहिलं इंटरचेंजचं, दुसरं एखाद्या रोला किंवा कॉलमच्या एलिमेंटला नॉन झिरो स्केलरनं मल्टिप्लाय करायचं. आपण -3 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होणार, फर्स्ट रोला -3 × 1 -3 0 -3 × 2 -6, आणि त्यानंतर 2 4 5 आहे असं जर राहणार, आपल्याला मिळाला बी मॅट्रिक्स. अशा ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर दोन मॅट्रिक्स आपल्याला मिळाले, आणि विचारले काय परत, फाइंड द ॲडिशन ऑफ न्यू मॅट्रायसेस, म्हणजे ह्या दोन मॅट्रिक्सची बेरीज करायचे. देअरफॉर वी हॅव ए प्लस बी इज इक्वल टू ए मॅट्रिक्स लिहा 1 4 -1 0 2 3, दिस इज द फर्स्ट मॅट्रिक्स, प्लस सेकंड मॅट्रिक्स इज -3 0 -6, आणि 2 4 5 हा मिळाला सेकंड मॅट्रिक्स. आणि दोन्ही मॅट्रिक्स जी ॲडिशन करायची, म्हणजे काय करतो आपण, त्याची ऑर्डर सेम आहे का आपण चेक केली, ऑर्डर पहिल्याची 2 by 3 आहे, याची 2 by 3 आहे, म्हणजे ॲडिशन होते. आणि ॲडिशन कशी करायची असते तर करस्पॉन्डिंग इलिमेंटची बेरीज, म्हणजे त्या त्या पोझिशनचे जे इलिमेंट्स असतात त्याची बेरीज. 1 + -3 दॅट इज -2, डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. 4 + 0 = 4, -1 - 6 = -7, देन 0 + 2 = 2, 2 + 4 = 6, 3 + 5 = 8.
तर या पद्धतीने आपल्याला हे फायनल ॲन्सर आलं, दोन मॅट्रिक्सची बेरीज केली, ए प्लस बी इज इक्वल टू. ओके, अंडरस्टँड? गुड, राईट डाऊन दिस. नाव नेक्स्ट एक्झाम्पल इज गिवन हिअर. सिमिलरली सेम एक्झाम्पल आर हिअर, 4, 1, 2, -1. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल इज गिवन हिअर, फिफ्थ वन इज ए इज इक्वल टू 1, -1, 3, 2, 1, 0, 3, 3, 1. 3 by 3 मॅट्रिक्स दिला आहे पहा, आणि दोन ट्रान्सफॉर्मेशन ह्या मॅट्रिक्सवरती करायचे. आधी 3R3 करायचं आहे आणि मग त्यानंतर C3 + 2C2 करायचं आहे. ठीक आहे, चला तर आता सोल्युशन पाहूया आपण, ॲन्सर कशा पद्धतीने डिफाईन करता येईल इथं आपल्याला. ओके, राईट डाऊन हिअर वी हॅव गिवन ए इज इक्वल टू मॅट्रिक्स हा काय दिलेला आहे तो लिहूया परत एकदा, 1, -1, 3, 2, 1, 0. ओके, 3, 3, 1 हा मॅट्रिक्स आपल्याला इथं दिलेला आहे. सुरुवातीला काय ट्रान्सफॉर्मेशन करायला सांगितलेलं आहे, R3 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं. R3 याचा अर्थ काय, थर्ड रो, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. आपल्याला माहिती आहे हा काय आहे, फर्स्ट रो असतो, हॉरिझॉन्टल लाईन हा सेकंड रो आहे आणि हा थर्ड रो आहे. तर थर्ड रो जो आहे, तिसरी लाईन जी आहे हॉरिझॉन्टल लाईन, त्याला आपण काय म्हणतो, थर्ड रो. आणि त्या थर्ड रोला 3 ने मल्टिप्लाय करायचे, म्हणजे जो नवीन मॅट्रिक्स आपल्याला मिळतो तो कशा पद्धतीने मिळाला पहा. पहिल्या मॅट्रिक्समध्ये बदल होईल का, होणार नाही, तो आहे असाच राहील. दुसरा रो पण आहे असाच राहील आणि तिसऱ्या रोला मात्र 3 ने मल्टिप्लाय करून काय येणार आहे, 3 × 9, 3 × 9 आणि 3 × 1 = 3. तर अशा पद्धतीनं हा मॅट्रिक्स आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. ओके, हा ये मिळाला. आणि पुढं अजून काय सांगितलं, ट्रान्सफॉर्मेशन अँड देन C3 + C2. नाव अगेन वी कॅन राईट हिअर C3 + 2C2. पहा व्यवस्थितपणे अशा पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन, त्याचं मिनिंग लक्षात घ्या, कारण पहिल्यांदा हे ट्रान्सफॉर्मेशन आता आलेलं आहे, थर्ड ट्रान्सफॉर्मेशन. 3 प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन असतात आपल्याला माहिती आहे, त्यामध्ये पहिलं इंटरचेंजचं, दुसरं एखाद्या रोला किंवा कॉलमला स्केलरनं मल्टिप्लाय करणं, आणि तिसरं म्हणजे हे आता आपण दिलं ह्या पद्धतीनं, म्हणजे एखाद्या रो किंवा कॉलमला नॉन झिरो स्केलरनं मल्टिप्लाय करायचं आणि येणारा गुणाकार हा दुसऱ्या रोच्या किंवा कॉलमच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटमध्ये तो ॲड किंवा सबट्रॅक्ट करायचा. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन फार महत्त्वाचं आहे, कारण एक्झाम्पल आपल्याला पुढे सॉल्व करताना, इन्व्हर्स सॉल्व करताना ह्याच टाईपची ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला सारखी वापरावी लागतात, तरच आपल्याला ते त्या ठिकाणी ॲन्सर मिळतं. आणि जबरदस्त कमांड असलं पाहिजे यामध्ये. आपल्याला काय करावं लागतं, छोट्या छोट्या कॅल्क्युलेशन्स असतात, स्टेप्स असतात, त्याच्यावरती आपलं कमांड असलं पाहिजे. पाहता इथं काय सांगितलं आपल्याला, C3 + 2C2 सांगितलेलं आहे, C3 + 2C2. तर कशा पद्धतीने आपल्याला ते करता येईल पहा. Therefore, we can write here A is equal to, पहा मी इथं मॅट्रिक्स लिहितो, चेंज कशात होणार आहे, C3 मध्ये चेंज होणार आहे. मी नेहमी सांगतो तुम्हाला, पहिल्यांदा जे ट्रान्सफॉर्मेशन लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये चेंज होतो योगा, या C3 मध्ये चेंज होणार आहे. काय चेंज करायचं आहे, तर C2 च्या इलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय करायचं, आणि जो येणारा गुणाकार आहे तो C3 च्या करस्पॉन्डिंग इलिमेंटमध्ये तो ॲड करायचा. C3 मध्ये चेंज होणार आहे, C1 आणि C2 मध्ये चेंज होणार नाही, म्हणून C1 आणि C2 चे इलिमेंट मी आहे असेच लिहितो, -1, 1 आणि 9. ओके, आता तो चेंज करायचा आहे मला, C2 चे जे इलिमेंट आहेत हे -1, 1 आणि 9, याला 2 ने गुणायचं. येणारा गुणाकार हा आपण तात्पुरता इथं साईडला लिहिला तरी चालतो, काय येतो आहे पहा, -2, 1 येईल, 2 येईल आणि 18 येईल, असं रफमध्ये लिहा किंवा मनातल्या मनात ठेवला तरी चालतो. हा जो गुणाकार आहे तो गुणाकार काय करायचे, 2 ने मल्टिप्लाय केलेला गुणाकार हा C3 च्या करस्पॉन्डिंग इलिमेंटमध्ये, करस्पॉन्डिंग म्हणजे त्याच्या पुढचं, त्याच रोमधले इलिमेंट, त्याला आपण करस्पॉन्डिंग इलिमेंट म्हणतो, त्यामध्ये ॲड करायचं आहे, कारण मध्ये इथं प्लस साईन आहे. चला म्हणजे इथं काय येईल पहा, 3 + एक स्टेप वाढली तरी चालेल, 3 + 2C2, 2 ने मल्टिप्लाय करून काय मिळाले आपल्याला इथं, -2. ओके, त्यानंतर पहा 0 + 2 आणि त्यानंतर 3 + 18. तर अशा पद्धतीने हा थर्ड कॉलम आपल्याला मिळतो आहे, आणि तो कॉलम परत एकदा तेच एक्झाम्पल आपण ती स्टेप पुढे सोडव केली तर आपल्याला काय मिळणार आहे, पहिला आणि दुसरा कॉलम तर सेमच राहील, 1, 2, 9, -1, 1 आणि 9. आणि आता ही जर स्टेप सोडवली, 3 + -2 म्हणजे 3 - 2 दॅट इज 1, 0 + 2 = 2, 3 + 18 = 21, अँड देअरफोर वी गेट द रिक्वायर्ड ॲन्सर एज लाईक दिस. ओके, तर या पद्धतीने आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करता येईल.
समजलं? तर दोन प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन इथे आपण वापरली, रोवरती पण वापरलं आणि कॉलमवरती. ॲक्च्युली हे प्रॅक्टिससाठी आपल्याला हे एक्झाम्पल्स जमली पाहिजेत. त्याच्यावर आपल्या एकदा मस्तपैकी तुम्हाला जर सॉल्व करता आली ह्या टाईपचे एक्झाम्पल का, पूर्ण मॅट्रिक्स चॅप्टर काही अवघड जाणार नाही. ते बोर्डाला जे 6 मार्काचे वेटेज आहे ते तुम्हाला ॲज इट इजमध्ये सहजपणे मिळून जाईल. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. 6 नंबरचं काय दिलंय पहा. ए मॅट्रिक्स दिलाय, ट्रान्सफॉर्मेशन सांगितले, C3+2C2 अँड देन R3. मगाच्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं होतं, आधी R3 दिलं होतं मग ट्रान्सफॉर्मेशन. आता त्याच्या उलट फक्त केलेलं आहे, आधी C3+2C2 करा आणि मग thrice R3 करा. 1-1 3 2 1 0 3 3 1 ए हा एक्झाम्पल सेम दिलेला आहे, फक्त ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जर आपण आदलाबदल केली, पहिले ते आधी केलं आणि दुसरं नंतर केलं, दुसरं आणि पहिल्याची आदलाबदल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये केलेली आहे, तर व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम एक्झाम्पल 5 अँड 6? तर 5व्या आणि 6व्या एक्झाम्पलच्या ॲन्सरमधून आपल्याला काय मिळेल हे आपल्याला ऑब्झर्वेशन किंवा कन्क्लुजन काढायचं आहे. ठीक आहे, चला पाहूया सोल्युशनमध्ये. दिलेला मॅट्रिक्स हिअर, वी कॅन राईट हिअर ए इज इक्वल टू ए, जो मॅट्रिक्स दिलेला आहे तो आधी आपण लिहूया, 1-1 3 2 1 0 3 3 1. ओके, येस. आता ट्रान्सफॉर्मेशन आधी काय करायचं आपल्याला, C3+2C2 अँड देअरफोर वी गेट ए इज इक्वल टू. आता कॉलमवरती ट्रान्सफॉर्मेशन आहे, थर्ड कॉलमवरती आहे, त्यामुळं पहिला आणि दुसरा कॉलम आहे असाच लिहूया, -1, 1 आणि 3. आता C3+2C2, C2 2 मल्टिप्लाय करायचं आहे आणि मग आपण C3 ते एलिमेंट ॲड करायचे आहेत. म्हणजे काय येणार पाहायचं, 3+2 मल्टिप्लाय केल्यावर काय येईल, -2, है ना, 3+-2. त्यानंतर इथं 0+2 मल्टिप्लाय केल्यावर 2 आणि 1+3 2 मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे, 6, म्हणजे 1+6. ओके, तर या पद्धतीनं अँड देअरफोर वी गेट ए इज इक्वल टू. मॅट्रिक्स काय मिळाला पहा, पहिला कॉलम तर आहे असाच 1, 2, 3, दुसरा कॉलम आहे असाच -1, 1, 3 आणि तिसऱ्या कॉलममध्ये पहा 1, 2 आणि 7. तर या पद्धतीनं आपल्याला हा ए मॅट्रिक्स मिळाला. अँड देन 3R3. आता R3 आपण 3 मल्टिप्लाय करायला सांगितले. नाव 3R3 याचा अर्थ काय, थर्ड रोला, हा थर्ड रो आहे, ह्या थर्ड रोला 3 मल्टिप्लाय करायचं आहे. हा जो थर्ड रो आहे, तिसरा रो, ह्या तिसऱ्या रोला 3 मल्टिप्लाय करायचं, येणारा मॅट्रिक्स काय मिळतो पहा, ए इज इक्वल टू. पहा आता रो, पहिला आणि दुसरा रो तर सारखाच राहील, 1-1, 1, 2, 1, 2 आहे असाच राहील. आता थर्ड रोला 3 मल्टिप्लाय केल्यावर काय मिळेल, 3 3 9 3 3 9 3 7 21. तर या पद्धतीनं आपण ते ट्रान्सफॉर्मेशन केलं, ए हा मॅट्रिक्स आपल्याला अशा पद्धतीनं तो मिळाला दोन्ही. आता विचारले काय, व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम एक्झाम्पल 5 अँड 6? आता दोन्ही एक्झाम्पलचा ॲन्सर बघा. 6 एक्झाम्पलचं 1-1 2 1 2 9 9 21 आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याचं काय आलं, 1-1 2 1 2 9 9 21. एक्झाम्पल दोन्हीचं सेम आहे अँड देअरफोर वी कॅन राईट हिअर फ्रॉम एक्झाम्पल 5 अँड 6. From example 5 and 6, if काय म्हणता येईल आपल्याला पहा, जरी ट्रान्सफॉर्मेशन चेंज केली, इफ ट्रान्सफॉर्मेशन्स आर इंटरचेंज्ड देन ॲन्सर विल बी सेम. ओके, तर या पद्धतीनं आपण ते एक्झाम्पलचं कन्क्लुजन काढू शकतो. समजलं, गुड. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. आता 7 नंबरचं, यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन ऑन टू कन्व्हर्ट मॅट्रिक्स दिलेला आहे, टू कन्व्हर्ट इन टू अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. पहा, एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि त्याचा अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स आपल्याला पाहिजे. तुम्हाला टाईप्स ऑफ मॅट्रिसेसमध्ये आपण पाहिलेलं आहे, जवळजवळ मी 14 टाईप त्या ठिकाणी घेतलेले होते. त्यात अप्पर ट्रँग्युलर कशाला म्हणायचं, आपल्या सिम्पल लँग्वेजमध्ये आपण असं सांगितलं की डायगोनल इलिमेंटच्या खालचे इलिमेंट जर 0 असतील तर त्याला अप्पर ट्रँग्युलर, आणि डायगोनल इलिमेंटच्या वरचे इलिमेंट जर 0 असतील तर त्याला लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. लक्षात आलं, मग इथं आपल्याला अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे समजा आपण याला नाव देऊया. आता दिलेला मॅट्रिक्स, सपोज दॅट ए इज इक्वल टू गिव्हन मॅट्रिक्स दॅट इज 1, 2, 3, 4, आणि ह्या मॅट्रिक्समध्ये डायगोनल इलिमेंट्स कोणते असतात, तर हे डायगोनल इलिमेंट असतात पहा. बघा, याचा खालचे इलिमेंट जर 0 असतील तर त्याला अप्पर ट्रँग्युलर म्हणायचं, आणि वरचा 0 असेल, डायगोनलच्या वरचे 0 असतील तर त्याला लोअर ट्रँग्युलर आपण म्हणतो. आपल्याला कन्व्हर्शन काय सांगितलं, अप्पर ट्रँग्युलर. ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला
हे दिलेलं नाही की ट्रान्सफॉर्मेशन काय वापरा हे सांगितलं नाही. आता इथं दोन गोष्टी कराव्या लागतात आपल्याला. एक म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन पण आपणच तयार करायचं, काय ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला लिहावं लागेल, कशात कोणत्या एलिमेंटमध्ये बदल करावं लागेल, आणि दुसरं काय की लिहिलेलं ट्रान्सफॉर्मेशन तिथं अप्लाय करायचं त्या मॅट्रिक्सवरती ऑपरेट करायचं की जेणेकरून आपल्याला पाहिजे तो रिझल्ट त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. ओके, पहा आता आपल्याला अप्पर ट्रँग्युलरमध्ये याचा अर्थ खालचा हा एलिमेंट झिरो करायचा आहे. आता इथं काय आहे पहा, थ्री आहे, बरोबर आहे, तर थ्रीच्या ठिकाणी आपल्याला झिरो आणायचं आहे. मग हे झिरो कसं येईल, तर ह्या थ्रीमधून थ्री मायनस केल्यावरच झिरो येत असतं, थ्रीमधून थ्री मायनस केल्यावरच झिरो असं येत असतं. अँड देअर फोर वी कॅन राईट हिअर. मग इथं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला आधी लिहावं लागेल. ट्रान्सफॉर्मेशन काय लिहायचं पहा, तर ट्रान्सफॉर्मेशन लिहिताना आधी इथं आपण ट्रान्सफॉर्मेशन लिहूया. हिअर हिअर ट्रान्सफॉर्मेशन इज वी राईट हिअर. हे थ्री कोणत्या रो मध्ये, तर सेकंड रो मध्ये, म्हणजे आर टू मध्ये मला बदल करायचा आहे. आर टू चेंजेस टू, तर काय चेंज करणार आहे मी, आर टू मायनस थ्री आर वन. पहा आता हे जर ट्रान्सफॉर्मेशन फार महत्त्वाचं आहे. पहा हे जर ट्रान्सफॉर्मेशन मला जर अप्लाय करायचं असेल, पहा, कारण हे ट्रान्सफॉर्मेशन पण तयार करायचं आणि अप्लाय पण मीच करणार आणि ट्रान्सफॉर्मेशन पण मीच तयार करून त्या ठिकाणी लिहिणार. म्हणजे तीनमधून तीन वजा केल्यावर झिरो येतो आहे. मग ह्या रोमध्ये, म्हणजे आता इथं हा एलिमेंट आहे, इथं वरती किंवा खाली ह्याच्या कुठं वन दिसतं आहे का बघायचं. वन असेल तर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन कसं लिहिता येईल, तर तो एलिमेंट कोणत्या रोमध्ये, म्हणजे सेकंड रोमध्ये, म्हणून तीन वजा, पहा इथं मी तीन लिहितो रफ कॅल्क्युलेशनमध्ये, मायनस आर वनला, आर वनचं एलिमेंट काय आहे, तो वन आहे, आणि याला जर मी तीननं मल्टिप्लाय केलं तर थ्री इंटू वन म्हणजे थ्री येणार, म्हणजे थ्री मायनस थ्री झिरो. चेंज कुठं होणार आहे, सेकंड रोमध्ये, म्हणजे हा एलिमेंट झिरो होतो. पण एक लक्षात ठेवा, हा रोमध्ये बदल करत असताना त्या रोमध्ये जेवढे एलिमेंट आहेत त्या सगळ्या एलिमेंटमध्ये तो बदल करायचा असतो. अँड देअर फोर वी राईट हिअर. आता पहा ट्रान्सफॉर्मेशन तर मी इथे लिहिलेलं आहे, आर टू चेंजेस टू, आर टूमध्ये बदल आहे, आर वनमध्ये बदल नाही, म्हणून मी आर वन आहे असा लिहिला. आणि आता ते ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतो इथं, काय करायचं आहे, आर टू मायनस थ्री आर वन. आर टू म्हणजे सेकंड रोचा एलिमेंट आधी घ्यायचा, थ्री मायनस थ्री इंटू आर वन, आर वनच्या एलिमेंटला तीननं गुणायचं, म्हणजे थ्री मायनस थ्री. इथं सुद्धा सेकंडसुद्धा हा एलिमेंटमध्ये सुद्धा तोच ट्रान्सफॉर्मेशन. त्या रोमध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत ना, त्या सर्व एलिमेंटला आपण काय करायला लागतं, ते ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं. फोर मायनस थ्री इंटू आर वन, आर वनला तीननं गुणायचं, म्हणजे त्याच्यावरती करस्पॉन्डिंग एलिमेंट कोणता आहे, टू आहे, म्हणजे काय येणार इथं, थ्री इंटू टू, थ्री इंटू टू. अँड देअर फोर वी कॅन राईट हिअर ए इज इक्वल टू, काय येणार पहा, पहिला रो आहे तो आहे असंच, थ्री मायनस थ्री इज झिरो, फोर मायनस थ्री इंटू टू दॅट इज सिक्स, फोर मायनस सिक्स मीन्स मायनस टू. अँड देअर फोर दिस मॅट्रिक्स इज अ, काय मिळालं आपल्याला, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. पहा डायगोनल एलिमेंटच्या खालचा एलिमेंट झिरो आला आणि अशा पद्धतीने आपल्याला अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्शन झालेलं आहे. समजलं, ओके, व्हेरी गुड. तर हे ट्रान्सफॉर्मेशन अशी तुम्हाला तयार करायचे आणि अप्लाय पण तुम्हालाच करावं लागतात. ही अतिशय महत्त्वाची अशी एक्झाम्पल्स आहेत की जेणेकरून आपल्याला इन्व्हर्स काढता येईल. पहा आता सेकंड लास्ट एक्झाम्पल काय आहे पहा, कन्व्हर्ट वन मायनस वन टू थ्री इन टू आयडेंटिटी मॅट्रिक्स बाय सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. पहा आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्शन करायचं आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असतो आपल्याला माहिती आहे, वन झिरो झिरो वन हा आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो, बरोबर आहे. तर हे जे इथं जो मॅट्रिक्स दिलेला आहे की ज्याला आपण नाव देणार असतो की लेट ए इज इक्वल टू, दिलेला मॅट्रिक्स काय पहा इथं, वन मायनस वन टू आणि थ्री. तर या मॅट्रिक्सचं कन्वर्शन आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये करायचं, याचा अर्थ ते एलिमेंट खोडायचे पुसायचे आणि तिथं वन झिरो झिरो वन लिहायचे का, नाही, तर बाय युझिंग सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन, रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून आपल्याला त्याचं आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्शन करायचं. टू बाय टूचा जर मॅट्रिक्स असेल तर आयडेंटिटी मॅट्रिक्ससुद्धा हा टू बाय टूचाच करायचा, म्हणजे सेकंड रो सेकंड ऑर्डरचाच तो आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येईल. पाहूया आपण, आता इथं पहिला एलिमेंट वन आहे आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये, पहिला एलिमेंट काय आहे, वन आहे, मग इथं सुद्धा पहिला एलिमेंट वन आहे, ओके, नो प्रॉब्लेम. आता त्याच्या खालचा व्यवस्थित इन ऑर्डरमध्ये बघायचं, त्याच्या खालचा एलिमेंट झिरो आहे, इथं खालचा एलिमेंट काय आहे, टू आहे, आपल्याला टूच्या जागेला झिरो पाहिजे, मग आपण काय करायचं, ट्रान्सफॉर्मेशन चे त्या ठिकाणी लिहायचं. बाय चेंज कसा करता येईल, हा टूच्या जागेला झिरो आणायचा आहे, मग टू कोणत्या रोमध्ये आहे, तर सेकंड रोमध्ये, म्हणून मी आर टू चेंजेस टू असं करणार, मला आर टूमध्ये ते रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे.
कसं अप्लाय करणार मी, तर आर टू मायनस, आता टूच्या जागेला झिरो आणायचं म्हणजे झिरो कधी येईल, तर टू मायनस टू केल्यावरच झिरो येईल. मग मायनस टू कुठून आणायचं, तर इथं वरती वन आहे, त्या वनला जर मी टू न मल्टिप्लाय केलं फर्स्ट रोला तर इथं टू होणार आहे. मग मी लिहिणार काय, आर टू मायनस टू इंटू आर वन, म्हणजे फर्स्ट रोजला दोन न गुणायचं आणि येणारा गुणाकार सेकंड रो मधून वजा करायचा आणि मग ते ट्रान्सफॉर्मेशन काय मिळेल पहा. मला चेंज कशात होणार आहे, सेकंड रो मध्ये, फर्स्ट रो मध्ये चेंज होणार नाही, म्हणून मी फर्स्ट रो आहे असाच लिहिला. आणि आता सेकंड रो लिहिणार पहा, टू मायनस काय होईल पहा, टू मायनस आर टू मायनस ट्वाईस इंटू आर वन. आता आर वनला टू न मल्टिप्लाय करायचं, आर वनला टू न मल्टिप्लाय केलं तर टू इंटू वन टू. ओके, परत इथं इकडं इथं सुद्धा तोच बदल होईल, थ्री मायनस आर टू मायनस टू आर वन, आर वनला काय मायनस वन, त्याला जर दोन न गुणलं तर काय होईल, मायनस टू होईल, म्हणजे थ्री मायनस मायनस टू. ओके, तर अशा पद्धतीनं अँड देअर फोर वी गेट ए इज इक्वल टू मॅट्रिक्स काय मिळाला पहा, वन मायनस वन, टू मायनस टू झिरो मिळालं, आणि थ्री मायनस मायनस टू असे कॅल्क्युलेशनवरती कमांड पाहिजे. मी नेहमी सांगतो तुम्हाला, थ्री मायनस मायनस टू दॅट इज थ्री प्लस टू फाईव्ह. ओके, तर या पद्धतीनं ते एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल. समजलं, ठीक आहे. अजून आपल्याला पुढं जायचं आहे अजून, सॉरी, कारण अजून आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्शन झालेलं नाही. मग आयडेंटिटी मॅट्रिक्स काय पाहा, इथं मी दिलेलं आहे वन झिरो झिरो वन दिलेलं आहे, इथं वन झालं आहे झिरो झालं आहे. आता हा वन आणि झिरो करायचा आहे, म्हणजे फाईव्हच्या जागेला आपल्याला वन आणायचं आहे. पण इथं एक प्रिकॉशन घ्यायची, समजा मी फाईव्ह मायनस फोर जर केलं इथून जर घेतलं तर इकडचं झिरो जाऊ द्यायचं नाही आपल्याला. मग इकडं समजा मी फाईव्ह प्लस मायनस फोर दॅट इज फाईव्ह मायनस फोर वन केलं, या फर्स्ट रोला चार न गुणल्यावर इथं वन येतं आहे, पण हा झिरो निघून जाईल. मग झिरो मायनस फोर केल्यावर काय होणार, इथं मायनस फोर येणार, म्हणजे हा झिरो जाऊ द्यायचा नाही. तर बाकीचे एलिमेंट झिरो असताना अशा वेळेस काय करायचं, तर वन आणायचं असेल तर त्या रोला त्याच एलिमेंटनं डिवाईड करायचं, म्हणजेच वन बाय फाईव्हनं मल्टिप्लाय करायचं, वन बाय फाईव्ह इंटू आर टू. याचा अर्थ काय, सेकंड रोच्या प्रत्येक एलिमेंटला फाईव्हनं डिवाईड करा, आणि फाईव्हनं डिवाईड केल्यामुळं काय होणार पहा, सेकंड रोमध्येच फक्त तो बदल होईल, पहिला रो तर आहे असाच. झिरोला फाईव्हनं डिवाईड, फाईव्हनं डिवाईड करणं म्हणजे वन बाय फाईव्हनं मल्टिप्लाय करणं, काय येणार, झिरो येणार. आणि फाईव्ह इंटू वन बाय फाईव्ह म्हणजेच फाईव्हला फाईव्हनं डिवाईड केलं, वन आलं. ओके, म्हणजे आता आपण आयडेंटिटी मॅट्रिक्सकडे चाललेलो आहे, इथला पण एलिमेंट वन आणला, ट्रान्सफॉर्मेशन काय लिहिलं तुमच्या लक्षात आला असेल. आणि आता शेवटचं आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे की ह्या एलिमेंटच्या जागी आता मायनस वनच्या जागेला आपल्याला झिरो आणायचं ह्या वनच्या साह्यानं. मग मायनस वनमध्ये काय केल्यावर झिरो येतं, प्लस वन केल्यावरती. आणि मग मी ते ट्रान्सफॉर्मेशन कसं लिहिणार पहा, हा हा मायनस वन कोणत्या रोमध्ये आहे, फर्स्ट रोमध्ये, म्हणून आर वन लिहिणार, आर वन चेंजेस टू. काय चेंज करायचं आहे मला, तर आर वन प्लस आर टू, कारण आर वनची किंमत मायनस वन आहे, आणि प्लस आर टू केल्यावर मायनस वन प्लस वन म्हणजे झिरो मिळेल. अँड देअर फोर वी गेट द न्यू मॅट्रिक्स इज, आता ह्यामध्ये आर वनमध्ये बदल आहे, आर टूमध्ये बदल होणार नाही, म्हणून मी तो रो आधी लिहून ठेवला. म्हणजे ती स्टेप ज्यामध्ये बदल होत नाही ती जर रो लिहून ठेवला तर आपल्याला ती स्टेप सोडवल्यासारखीच वाटते, आणि कॉन्फिडन्स येतो की त्या ठिकाणी राहिलेला रो तेवढा कम्प्लीट करायचा. आर वन प्लस आर टू, वन प्लस झिरो वन, आणि मायनस वन प्लस वन झिरो, डायरेक्ट आपण या पद्धतीनं लिहिलं तरी चालेल, वी गेट द रिक्वायर्ड रिझल्ट. तर या पद्धतीनं आपण रो ट्रान्सफॉर्मेशननं हे दिलेल्या मॅट्रिक्सचं कन्वर्शन आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये केलेलं आहे. समजलं, येस, व्हेरी गुड. आणि आता आपण लास्ट एक्झाम्पलकडे पाहूया, काय दिले, नववं एक्झाम्पल, म्हणजे पूर्ण एक्सरसाइज 2.1 मधली 9-9 एक्झाम्पल आपण ही सॉल्व करून दिली. ट्रान्सफॉर्म इन टू अन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बाय सुटेबल कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके, ओके, तर हे आता शेवटचं नवं एक्झाम्पल आहे बघा. सेम एक्झाम्पल आहे, तुम्हाला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्शन करायला सांगितलेलं आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून. आणि मला वाटते आता खात्रीशीर तुम्ही हे सॉल्व करू शकता. डायगोनल एलिमेंटच्या खालचे तीन एलिमेंट झिरो करायचे, हे तुम्हाला मी मुद्दाम होऊन आता होमवर्कसाठी एक्झाम्पल सॉल्व ठेवतो आहे, तर तुम्ही ते सॉल्व करा. ओके, तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण 2.1 एक्सरसाइजमधली जी सर्व 9-9 एक्झाम्पल्स पाहिलेली आहेत, नव्या एक्झाम्पलला मी तुम्हाला हिंट दिलेली आहे, तुम्ही सॉल्व करू शकता. भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू.